नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या थोडासा. पोपट नारायण डोपे, निरवांगी, तालुका इंदापूर. अच्छा, तर हे इंदापूर तालुक्यामध्ये तुमचं गाव आहे. हा, तर तुमचा तालुका डाळिंबासाठी पहिल्यापासून चांगला प्रसिद्ध. हो, चांगला आहे. तुमचं किती क्षेत्र सगळं? क्षेत्र आपलं एक एकर आहे, 550 झाड आहेत ना. हे सगळे 550 झाले? 550. अच्छा. हे आता किती वर्षात झाले राम तुमचं? हा तिसरा भार आपण पकडलाय सर. ओके. तुमचा आत्तापर्यंतचा अनुभव आणि ह्या वर्षीचा अनुभव काय बदल वाटतो? आत्तापर्यंतचा अनुभव म्हणजे सुरुवातीला आपण 2 भार काढले, त्यावेळेस 2-2.5 महिने जरी बागेला ताण दिला तरी पूर्ण ही नरकळीच निघत होती. बर. आणि आता ह्या वेळेस आपण बागेला अजिबातच ताण दिला नाही. बर. मग ही सोयाची अर्जल टेक्नॉलॉजी वापरली तर सुरुवातीलाच आपल्याला नरकळी निघाली. अच्छा. बर. आणि हे मादीकळी निघाली सुरुवातीला. हा, सुरुवातीला मागे नरकळी जास्त. हा, नरकळी निघत होती सुरुवातीलाच. मादीकळी निघाली, मादीकळीचा स्ट्रोक बी एवढा जबरदस्त निघाला सुरुवातीलाच. अच्छा. की बोलायचं कामच नाही. अच्छा. ह्याच्यामध्ये जे तुम्हाला जे बंचेस दिसत बघा, इथं पण दिसते. हा, हे जे बंचेस आहेत. हा, एकाच फांदीला असे फळ लागलेले आणि साईज पण बऱ्यापैकी दिसते बघा. ही समजा साईज वगैरे आहे. त्याचा स्ट्रोक पण चांगला आहे. हो, चांगला. ह्या वर्षीचं जे वेगळेपण जे आहे तुम्हाला ते जाणवते. हा, खोडाला माल लागलाय, परत रेस्ट नव्हती, रेस्ट पण कमी होती आणि कळीचा स्ट्रोक पण चांगला आहे, जाणवण्यासारखा आहे. बरोबर आहे ना? एकंदरीत तुम्हाला इथे इंदापूरमध्ये जे बघतो आपण की तुमची थोडस डाळिंबाच्या बाबतीमध्ये वेगळी ओळख आहे. शेतकरी, विविध प्रकारचे प्रयोग करणारे प्रयोगशील शेतकरी तुमच्या तालुक्यामध्ये. तर मग सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा प्रयोग करावा असं तुम्हाला का वाटलं? वाटलं म्हणजे आपण सुरुवातीला युट्यूबवर बघितलं. हा. आणि म्हणलं कुणाचं आहे काय नाही, आपण ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरायचीच. हा, काय ती बघायचंच म्हणलं. बर बर. मग त्यासाठी आपण हे चालू केलं तर पहिल्या 2 भाराला आपल्याला एवढं जर सेटिंग व्हायचं म्हटलं तर साधारण 4 महिने जात होते. अच्छा, साईज व्हायला? हा, एवढी साईज व्हायला 4 महिने जात होते. बरोबर. मग आता हे साईज आपल्याला 65 दिवसात झालेले. म्हणजे ही तुमची 4 महिने म्हटले तरी साधारणतः बघा हे डेट पाहतो मी. हा, हे नारळासारखं हे काय आता म्हणायचं वेळेला? हा, हे जे फळ आहे हे नारळासारखं, याचा देठ लांबलाय पाठीमागे. आणि एकच नाही ना, तुमचं प्रत्येक फळ तसंच आहे बघा. हा. आणि जी क्वालिटी आहे एकदम, म्हणजे खोडाला लागलेली असो किंवा हे फळाची देठ जे आहे तुमचा तो अतिशय लांबलेला आहे. म्हणजे तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीमध्ये काय काय वापरले? तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीमध्ये आपण सुरुवातीला कृषी अमृत झाडाला 2 किलो, ग्रीन गुजरात 1/2 किलो, ओके, 10-20 एक 300 ग्रॅम, ओके, सुपर गोळी 300 ग्रॅम. बर बर, दाखव बरं की मला त्याच्यामध्ये. समजा ही तुमची व्हाईट रूट आहे. हा, एकदम जबरदस्त मुळी निघाली. बरोबर आहे ना? हा हा. आता मला सांगा, याच्यामध्ये हे जे तुमचं समजा काम आहे खाली सुंदर झालं एकदम. हा, त्याच्यामुळे वरती तुम्हाला त्याचा इफेक्ट दिसतोय. हो हो. साधारणतः किती कळी सेटिंग झाली असेल? सेटिंग साधारण 100 पुढे 125 आसपास सेटिंग आहे झाडावर. आणि क्वालिटी पण एकदम सुंदर? क्वालिटी एकदम सुंदर आहे सर. ते याचं काय वाटतं तुम्हाला रहस्य, वेगळेपणा काय वाटतो? वेगळेपण म्हणजे हे झाडाचे पानांना कॅनोपी एकदम जबरदस्त आहे, चमक बी जबरदस्त आहे. पहिल्या वेळेस ज्यावेळी 2 आपण बाहेर घेतले त्यावेळेस एवढी पानाला कॅनोपी नव्हती. अच्छा. आणि फळांना बी चमक नव्हती. बर बर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कळी निघाल्यापासून जी एवढं स्पीड आहे त्याला कळी निघायला, सेटिंग व्हायला आणि साईज व्हायला, हे 2 दिवसात ना जरी बागा चक्कर हाणली तरी फरक हा जाणवतो. आता हे जे आता फळाची तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं, सगळ्यात मला जे थोडस म्हणजे छान वाटणारी गोष्ट म्हणजे ती ही जी देठ आहे, हा देठ खूप छान पैकी वाढतोय. बरोबर. आणि देठ लांबला म्हणजे तुमची साईज होणार याच्यामध्ये काही शंकाच नाही. आता ह्या वर्षापर्यंत तुमची सरासरी साईज काय होत होती? साईज होत होती 300-350 ग्रॅम पर्यंत होत होती सरासरी. बर बर. सरासरी ह्या वर्षी तर मला तर एकंदर तुमचा स्ट्रोक जर पाहिला, तुम्हाला काय वाटतं किती पर्यंत साईज होऊ शकते? साईज साधारण माझा अंदाज आहे की 400-500 च्या पुढे साईज व्हायला पाहिजे सरासरी साईज. म्हणजे आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात असं म्हणतो. तुमच्या पाठीमागे बघा इथे. हा, हे बघा नारळच दिसत सगळे. म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसत असं म्हणण्याप्रमाणे इथे तुम्हाला जो स्ट्रोक दिसतोय, तुमचा जो परिसर आहे तो तर डाळिंबासाठी खूपच छान आहे. आणि गुच्छ लागले ते साईज पण खूप चांगली. म्हणजे आपण पूर्ण बाग जरी फिरलो तुमची, फिरलं तरी एकच म्हणजे सगळं सेटिंग सारखंच आहे, क्वालिटी सारखी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही अजिबात. ओके. आणि म्हणजे पानांची कॅनोपी जी आहे ती अतिशय अशी चमकदार आहे. हा, चमकदार आहे, मोठी आहे, लांब लचक आहे. त्याचा इफेक्ट तुम्हाला तुमच्या फळांमध्ये हो लगेच लगेच. तर संख्या पण चांगली आहे, फळांची चमक चांगली आहे. इतर खर्चाच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला?
खर्च म्हणजे कसं आहे, आपण सुरुवातीला काय करायचं, कोणी कळी निघायसाठी कोण सांगणार नायट्रोबेंजिन पॉवर, कोण म्हणतंय अॅग्री पॉवर मार, कोण म्हणतंय परत ऍक्टिव्ह पॉवर, पण तसला स्प्रे आपण घेतलाच नाही, घेणार बी नाही, काय घ्यायची गरज पडणार नाही. म्हणजे फुलं निघण्यासाठी काही वेगळं आपल्याला कळी निघायला सेटिंग व्हायला. हा, फ्लॉवर चार्जर आहेच ना. अच्छा अच्छा अच्छा, नैसर्गिकपणे निघालं. हा, झाडाचं पोषण व्यवस्थित झालं तर तुमचं उत्पादन चांगली गॅरंटी. ओके, म्हणजे तुमच्या इकडचे लोक खूप चांगली बागा काढतात, परंतु खूप म्हणजे जास्त फवारणी करून आतून जास्त खर्च करून तसं वाटतं तुम्हाला याच्यामध्ये काही नाही? नाही काय नाही, काय नाही, सहज पण तुमच्याकडे चांगली बाग येऊ शकते हे तुमच्या बिगर टेन्शनची टेन्शन काहीच नाही. हा हा, काय बाबा आपल्या झाडावर कुठलं कुजवा येईल, कुठलं म्हणजे डांबरे येईल किंवा डाग येईल हे असलं मनात जाणार नाही. पाकळी करपा नाही कुठे, काय नाही. आता लोक काय काय जणांचं सेटिंग चालू होतं, त्यावेळेस म्हणली पाऊस नकोच आहे याला, लय मग बेकारी होईल बागांची. मी म्हणलं उलट पाऊस आल्याला हे चांगलंच आहे, बेकारी नाही उलट चांगलंच आहे. म्हणजे निसर्गाचा आहे तो, देणगी आहे निसर्गाची. हा, बरोबर की नाही? म्हणजे क्लायमेट बदल जरी झाला तरी तुमचा त्याची भीती वाटत नाहीये? हा, अजिबात नाही. हे एक चांगलं शेतकऱ्याचं लक्षण आहे. ओके ओके, व्हेरी गुड. तुमच्या अनुभवातून तुम्ही एक वाक्यात शेतकऱ्यांना काय सांगाल? तुमच्या इंदापूर तालुक्यात काय नाही, किती जरी अडाणी शेतकरी असला तरी त्या शेतकऱ्यानं डोळे झाकून सोयल चार्जर जर टेक्नॉलॉजी वापरली तर कसलीच अडचण येणार नाही. त्याला कुठलं कन्सलंट ठेवायचं गरज पडणार नाही, काय नाही, स्वतःची स्वतः तोच कन्सलंट म्हणायचं आपलं चालू करायची गरज नाही. सतीश जाधव आहे ते इंदापूर मधून मदत करताय. हा, कसं करतं त्यांनी याच्यामध्ये बावड्यामध्ये सुरुवात पण केली? हो, केली केली. आपण त्यांच्याकडून मटेरियल आणलं ना. ओके, बावड्यामध्ये त्यांनी सगळं मटेरियल वगैरे द्यायला सुरुवात केली? हो, केली केली. सुरुवातीला त्यांनी आपल्याला घरपोच केलं मटेरियल. त्यांनी तिथे शॉप म्हणजे त्या ठिकाणी सगळं डिस्ट्रीब्युशन सेंटर ओपन केलं, ओपन केलं शेतकऱ्यांसाठी. तर मग त्याच्या माध्यमातून आणखीन तुम्हाला मदत होईल पुढे, हो, सुविधा चांगली मिळेल. हो, चांगली चांगली. ओके ओके, ठीक, थँक्यू.